कोल्हापूर शहरातील KIT कॉलेजमधील लेडीज प्रोफेसर, त्यांचं नाव आज असं समजते की त्यांचं आडनाव देसाई आहे, तर त्या मॅडमने वर्गात शिकवताना मुलांना स्पष्टपणे म्हटल्या की देशमुख, पाटील व कुलकर्णी हे बलात्कार करत होते, औरंगजेबाने बलात्कार केलाय, तुम्हाला कोणी शिकवलं, म्हणजे यांचा शिकवण्याचा हेतू कोणता हे मला देखील काही समजेना झाले. त्यांचा मला वाटते मॅथ्स किंवा आणखीन कुठला तरी विषय असावा शिकवण्याचा, पण ह्या विषय बाजूला ठेवून ह्या मॅडम अशा पद्धतीनं जातीपातीचं राजकारण पेरणे किंवा हिंदू धर्माच्या भावना, स्वतः त्या हिंदू आहेत आणि हिंदू असूनही हिंदूंच्या विरोधात बोलणं हे या मॅडमना शोभत नाही. त्या स्त्री असल्यामुळं आम्ही बऱ्यापैकी एक सो पद्धतीनं आम्ही KIT कॉलेजमध्ये गेलो, प्राचार्यांना विनंती केली, जर या मॅडमनी कोल्हापूर शहराची व हिंदू बांधवांची माफी नाही मागितली तर आम्ही कॉलेज उद्या बंद करणार. आता आम्ही बंद करून आलेलोच आहे कॉलेज, पण जर यांनी त्या पद्धतीनं वागल्या नाहीत तर आम्ही कॉलेज बंद करू. ह्या भावना दुखावणे, भडकावू काहीतरी बोलणे हे पूर्णपणे त्यांचं चुकीचं वक्तव्य होतं. हिंदुत्ववादी संघटना देखील आता हळूहळू इथं गोळा होत आहेत. शिवसेना ठाकरे गटाचा आम्ही सर्वजण, मंजित माने पदाधिकारी होते, सागर साळोखे, भास्कर अण्णा, पांडुरंग पाटील, आम्ही सर्वजण तिथं गेलो, दत्ताई टिपुगडे, पण तिथं असं निदर्शनात आलं की ह्या मॅडम वारंवार अशा पद्धतीचं वक्तव्य करत आलेले आहेत. आपल्या मीडियाच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो, अन्य कोणत्याही कॉलेजमध्ये अशा प्रकारचा जर प्रकार घडत असेल, ज्या स्वतःला पुरोगामी समजून आमच्या हिंदुत्वाला जर ठेच पोचवत असतील तर आम्ही अशा लोकांना ठेचायला देखील मागेपुढे पाहणार नाही. पण त्या लेडीज आहेत, स्त्री आहेत, बरं स्त्री माते समान छत्रपती शिवराय यांचं प्रेरणादायक वाक्य होतं, त्या वाक्याला अनुसरून आम्ही कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून एक मार्ग काढला होता की त्यांनी हिंदू धर्माबद्दलची दिलगिरी व्यक्त करावी. त्यांनी जर आज दिलगिरी व्यक्त नाही केली तर आम्ही त्यांच्या दारामध्ये जाऊन आंदोलन करू, KIT कॉलेज बंद पाडणार, हा मात्र आज त्यांना गंभीर इशारा मी देत आहे. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK News चॅनेलला सबस्क्राईब करा.